भारतीय जनता पार्टी के सांसद उदय राजे भोसले सोमवार को एक शिव जयंती के कार्यक्रम में शामिल होने के लिए नागपुर आए थे। सांसद उदय राजे भोसले सोमवार को अपने नागपुर दौरे पर थे। नागपुर में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि सभी शिव भक्तों की ओर से छत्रपति शिवाजी महाराज को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को अगली पीढ़ी तक पहुंचाने का काम सभी को करना चाहिए। जन कल्याण ही महाराज की सोच थी। शिवराय लोकतंत्र के जनक है। महाराज जे विचार होते ते एवढे पुरोगामी विचार होते की त्या काळात त्यांनी विचार काय केला असेल तर राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो, ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, त्याचे जनक तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजच म्हणावे लागतील। एक आपण देव तर आपण कोणी बघितला नाही, पण देवाचा अवतार म्हणूनच आपण सगळे त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याचं प्रत्येकाने प्रत्येक जणांनी करावं, करता आपण करत आहातच, पण अधिक केलं तर जे आज जे तेढ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक। इसी के साथ ही ओबीसी नेता श्रीनिवास पाटिल पर अपनी प्रतिक्रिया देते हुए उदय राजे भोसले ने कहा कि यह लोकतंत्र है, सबको अधिकार है, यह बुजुर्ग व्यक्तित्व है, हर किसी की एक इच्छा होती है, कोई अपवाद नहीं। मोदी और उनके साथियों ने विकास किया है, महाराष्ट्र और देश भर में विकास देखने को मिल रहा है, इसलिए इस पर दोबारा विचार नहीं करूंगा। उस दौरान बोर्ड कमीशन से गलती हुई थी, केवल पिछड़े वर्गों को आरक्षण देने के बजाय जाति और धर्म के बावजूद उन लोगों की मदद करने का विचार होना चाहिए था जो आर्थिक रूप से सक्षम नहीं है। वास्तविक त्या काळात ही चूक झाली, म्हणजे मंडल आयोग होना त्यावेळेस त्याचं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता मग कोणी पण असू दे, कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाही आहे त्यांना त्यांना मदत करणं हे त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस त्यांचा जो त्यांचा विचार आहे आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्यावरती अन्याय होऊ नये, तेव्हा मराठा समाज जो आहे त्यांनी त्यात काय वेगळं असं त्या म्हणजे तुझे ते जे विचार करतात तो इतर समाजातल्या लोक जे आहेत त्यांच्यासारखाच विचार ते करतात। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।